आपण मनुष्यामध्ये जास्त कोण व्यक्ती शरीरामध्ये वास करत देवाचा आत्मा का शैतानाचा? आत्मा तो देवाने दिलेला आहे पण शरीरावर कब्जा करणारा शैतान. दोन प्रश्न आपल्याला शिकायचे हल्लिया. आणि हे प्रश्न आपण जेव्हा शिकतील किंवा त्या प्रश्नापासून आपल्या जीवनामध्ये काही ना काही त्याचे प्रश्न आमच्या प्रत्येकाला ते उपयोगी यायला सुरुवात होतात. तर पहिला प्रश्न एक आहे, परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिली आणि ह्या योजना आपल्या प्रत्येकाला कशा सांभाळता आल्या पाहिजे. देव माझ्या शरीरातून काम करू शकतो तर शैतान माझ्या शरीरातून काम करू शकतो. हल्लेलुया. परमेश्वराची निर्मिती आहे चांगलं करून, शैतानाची निर्मिती आहे वाईट करून. देव तुमच्यामध्ये आहे आणि देवाने तुमच्यामध्ये वस्ती केले की नाही केले हे तुम्ही शिकायचं. पहिलं प्रथम एक वचन घेऊया, करिंथी त्रास पहिल्या पत्रात 3:16-17 वचन आहे. तुम्हीच देवाचे मंदिर आहे. काय? आपण देवाचे मंदिर आहे आणि आपल्याला मंदिरात जावं लागतं. नक्की कोणत्या मंदिरात आम्हाला जायचं? आता देवाचं मंदिर ते हेच आहे आणि आम्हाला या मंदिरात यावं लागते. मग मंदिर जे मानवाची आहे त्याच्या देव जास्त आहे की तुमच्यात आणि माझ्यामध्ये जो वास करत आहे त्या मंदिरात देव खरा आहे? शिकायचं आम्हाला, आत्मसात करायचंय आम्हाला, जीवनाची तयारी करायचंय आम्हाला. आता त्याने काय सांगितलं? तुम्ही देवाचे. आता हा मंदिर संत पौलाद्वारे सांगितलं, पौलाने आपल्याला शिकवल्या पत्रामध्ये की तुम्ही देवाचे. पण योहानमध्ये 10:17-18 मध्ये येशू ख्रिस्ती या मंदिराविषयी सांगतो काय? हा श्वास म्हणजे आत्मा देणं आणि घेणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आता या जगात आता आपण कोरोनाच्या लोक पाठीमागे आणि कोरोना त्याच्या मागे लागले पाहिजे. आता हा कोरोना म्हणजे कोण आहे? एक शैतानाचा आत्मा आहे आणि यो आत्मा माणसात शिरल्यानंतर अनेक प्रकारची रोगराई समस्या संकट उत्पन्न करतात. आता आम्ही वेळ जास्त दिली पापांना दिली आणि पुण्याला वेळ कमी दिली, त्यामुळे शैतानाने आमच्यावर कब्जा करून आमच्या शरीरावर हल्ला करायला लावला आणि जो आत्मा आहे जे ऑक्सिजन लेवल आहे आपली तो काढायचा प्रयत्न करतो. पण ते एव्हा 10:17-18 की येशूच्या हातात ते ऑक्सिजन लेवल आहे, पुन्हा माणसाच्या हातात नाही. त्यामुळे आम्ही देवाला वेळ दिलेली नाही तर त्यामुळे आमच्या जीवनावर तो सैतान कब्जा करतो, हल्ला करतो. त्याच्यानंतर परमेश्वराने डॉक्टरांना निर्माण दिलेलं आहे. मग डॉक्टरच्या परीने जेवढा माणूस आत्म्यात चांगलं करायचं होतो वाचवण्याचा प्रयत्न करतो तो त्याला प्रयत्न ऑक्सिजन लेवल देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हल्लेलुया. पण या सैतानाच्या जीवनात त्याला कोणाचं वाईटच दिसते, चांगलं दिसत नाही, कोणाचं पण चांगलं दिसत नाही. कारण उत्पत्ती 3:3 आदाम आणि एवा होता त्यावेळेला पूर्ण प्रॉफिटिंग म्हणजे संपत्ती खेचण्याचा प्रयत्न केला आदामाकडून. हल्लेलुया. तो दुष्टाई होता, त्याचे आचार विचार सगळे व्यभिचारिक होते, वासनिक भावनिक याच्यामध्ये होते आणि यामुळे त्या एवेवर त्याने अत्याचार आणि अन्याय झालेलं जीवन आहे. हल्लेलुया. यानंतर जर तुम्ही उत्पत्ती बघितलं 7:5 मध्ये एकसारखे माणसाचे येणारे आचार विचार वाईट होते, त्यामुळे परमेश्वराचा क्रोध पृथ्वीवर आला आणि त्याच्यामधला एक सात्विक जो मनुष्य होता तो म्हणजे नोहा, नोहाचं कुटुंब सात्विक. आणि आता ही जी शेवटच्या काळात जलप्रयाची जी तयारी केलेली आहे किंवा ते करत आहे तो हाच प्रश्न आहे. हल्लेलुया. म्हणून देवाच्या शिक्षणाचा जो अनुभव आहे तो आम्ही पूर्णपणे
वचनानुसार बनवायचं आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला देवाची कृपा मिळणार. प्रतिचोळीस मात देणार ते अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये गोष्टी अनुसरणार ते म्हणजे आपलं जीवन आपल्याला एक शिकायचंय. परमेश्वर कशा प्रकारे माणसाला एक जीवनाची शोभा देते. आता माणसं शैतानाची शक्ती असल्यानंतर बघा प्रमाण 8:44 हा शैतान आहे. तो कुठं बोलतो? तो स्वतःचा बघतो, स्वतःचा स्वार्थ बघतो. स्वतःच्या स्वार्थ आपल्या स्वतःच्या जीवनाचं असेल तर तिथे शैतान असत. आता एव्हान 3:16 परमेश्वर जगावर प्रेम केलं एकुलता एक पुत्र पाठवला जो कोण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न होत तर त्याला सार्वत्रिक जीवन प्राप्त होईल. आता तुम्ही प्रत्येकी जीवनाची जी ओळख आहे ती ओळख तुम्हाला कशी घ्यायची ते तुम्ही शिकायचं. आता देवाने जे काम दिलेले आहे ते काम तुम्हाला पूर्ण वचनानुसार बनवायचं. शैतान जेव्हा आपल्यामध्ये येतो खोटं बोलायला, चोरी करायला, लफाडी करायला, नाच चोरीचे हा पहिल्यापासून मनुष्य घातक होतो. म्हणजे ज्या एवेनाने आदामाला बसवले त्यापासून तो शैतान आजपर्यंत मानवामध्ये काम करतो आणि मनुष्य या जगाच्या गोष्टीमध्ये याकोब 4:4 प्रमाणे देवाचा वैर बनतो आणि देवाच्या वैरीमुळे याचं जीवन तो आपल्या प्रत्येकांना हल्ल्या 12:12 शैतान आपला काळ थोडा आहे तो तुमच्याकडे आला. त्याचा काळ थोडा आहे म्हणून आज आपण बघतो हे करून आलेला आहे किंवा आजार आलेला आहे दुःखा तुम्ही देवाला वेळ दिली नाही आणि धार्मिक स्थळ सगळी बंद व्हायला लागली आणि ह्यामुळे त्याचा राज्य पुन्हा सुरू झालेलं आहे. धार्मिकता नाही, धार्मिकता नसल्यामुळे हा हल्ला आणि हा कब्जा त्या शैतानाचा असणार आणि मानव जातीवर तो अन्यायाने प्रचार करणार. हर एक जीव आहे, हर एक हे आहे. आता जर प्राणी आहेत आपल्याकडे कुत्रे मांजरी सगळे यांना कोरोनाच नाही, फक्त मानवासाठीच कोरोना बनवली. हल्ली कारण सुरुवातीला आदाम आणि येवेला फसवलेलं आहे आणि तो मानव तिथून पासून ते आजपर्यंत तू कसलेला आहे. हल्ली ज्या वेळेला डुकर होते आणि हे डुकर नोहाच्या तारून मध्ये जेव्हा शिरायला गेले तेव्हा ते डुकर वर चढायला येत नव्हते कारण डुकरांना स्वर्गात चढता येत नाही. हल्ली अशुद्ध प्राणी आहे. अनुवाद 14:7 पासून किंवा लेवी 11:7 पासून जर वाचलं पुढे तर तुम्हाला त्याच्यात शिकेल की अशुद्ध आहे. तर त्यावेळेला पारवण्यासाठी जेव्हा सुरुवात केली तेव्हा नोहाला त्या तारूमध्ये सगळे प्राणी घ्यायचे होते शुद्ध आणि अशुद्ध. हल्ली आपण जेव्हा या 6 अध्यायापासून जर उत्पत्ती सुरुवात केली तर पुढे 9 अध्यायापर्यंत बघा पण त्यानंतर ती डुकर होती. सगळी बायबल वचनात आपल्याला सगळी डिटेल मिळाली नाही. पवित्र आत्मा तुम्हाला बघा मध्ये 10:20 तुम्ही बोलला तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा तुम्हाला शिकेल आणि 14:20 पवित्र आत्मा सर्व गोष्टीची तुम्हाला आठवण करून देईल आणि ही जी पवित्र आत्मा येईल तेव्हा आपण बोललेली शिकते पण दुष्ट आत्मा येईल तर खोटं बोललेलं शिकते. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आत्मिक विचार तर त्यावेळेला नोहाने त्या डुकराला बोलवलं तेव्हा त्याने त्याला आवाज दिला अरे शैतानाचं. त्यांनी त्याला बोलवलं आणि ज्या वेळेला त्यांनी बोलवलं तेव्हा शैतान त्या डुकरात शिरू मार पाचं देव शुद्ध आहे किती लोक होते तो त्या सर्व अधिकाराचा अधिकारी होता तुमची शैतान आणि तो डुकरामधून शिरला तो प्रवास केला आणि जेव्हा पृथ्वीचं जलप्रय सगळं थांबलं उतरलं उतरल्यानंतर नोहाला त्यांनी बिघडवलं कारण नोहाने त्याला बोलवलेलं होतं. त्या डुकराला घेताना नोहाला अधिकार दिलेला होता जसा आदामाला दिला आणि शेवटी नोहानी नशाच्या द्वारे पाप केला. आजच्या काळामध्ये पृथ्वीमध्ये नशाही जास्त आहे. लॉकडाऊन खुलल्याबरोबर नशाच्याच आहारी सोडले गेले. शैतान कशा प्रकारे मानवामध्ये काम करते, कार्य करते, प्रसार करते हे शिकायचं आहे. येशूच्या वधसंभवाच्या जाण्याच्या वेळ होती ना त्यांनी द्राक्षरस मी शिवणार नाही परंतु आज भाकर म्हणणारे कोणत्याही व्यक्ती असो तो द्राक्षरसाचा वापर करतो पण येशू म्हणून मी येईपर्यंत याला मी भाषण करणार नाही, मी त्याला शिवणार नाही. आम्ही जे आज ते द्राक्षरस नाही घेत आम्ही आमचं जीवन जे आहे
ते आम्ही नशाच्या आहारी आणि दुनिया नशामध्ये इतकं गुंग आहे की विचार करू शकत नाही. म्हणून अनेक ठिकाणी तुम्ही जर बघतात नशा करता करता दारूच्यामध्ये आणखी काहीतरी केमिकलचा वापर करून कितीतरी लोकांचा मृत्यू होते. मग ही जी दारू चांगली आहे पण हत्या का होते? येशूने योहानाला 25 ऐकले, पुनरुत्थान व जीवन वीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो मेला असला तरी जगेल. आता ज्या वेळेला 11 मध्ये येशू ख्रिस्त लाजरा बघतात, हल्लेलुया, लाजराला तरी 4 दिवस गबरेतच त्यांनी उठवलं, त्याचा शब्द सत्य होता. कारण देव शब्दात देवाने 14 बाइबल आधारित शब्द. आता बरीचशी मंदिर आहेत पण उदयाच्या मंदिरात देवाला जागा नाही, पण मूर्तीच्या मंदिरात सगळ्या ठिकाणी, आणि आता काळात ही भूत उत्पन्न झालेली आहे. म्हणून आपण यज्ञ करतो ते देवाला न जाईल, ते भूताला करेल. खरंच पहिल्या प्रकरणात विश्वचनामध्ये ते लिहिलेलं आहे. प्रकटीकरणामध्ये पण तुम्ही वाचतात की ज्या वेळेला मंदिरात कोणाला दूर काढत ते कोणाला येऊ शकत नव्हते. आज तुम्ही आणि मी प्रभूंमध्ये आहेत, त्या प्रभूंचा अनुभव आपल्याला घेऊ शकतात किंवा आत्मसात करू शकतात की नाही. हरियाणा तर बरेचशी बायबल आधारित आम्ही शिक्षण घेऊ शकतो आणि आत्म्याद्वारे आपल्याला त्याचा अनुभव घेतो. हरियाणा देवाशी एक नातं पहिलं जोडलं पाहिजे. जोडल्यावर देवाच्या आत्म्याची ओळख आम्हाला तयार करता येईल. तर शैतान कोणाकडे आहे हे पण तुम्हाला शिकता आलं पाहिजे. यवनाच्या पहिल्या पर्यंत 4 आल्या, प्रत्येक आत्म्याची पार. आता आत्म्याची जतपर्यंत पारख होत नाही तत्पर्यंत तुम्हाला देवाच्या उपस्थितीची ओळख होऊ शकत नाही. आज एकाच आजच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आत्म्याचं दान कसं असत? एक छोटा मुलगा आलाय आणि त्याला काहीतरी ताप आलेला असं, पण तो आले तिकडे भेटण्यासाठी. त्या मुलाला मी पकडल्यानंतर ताबडतोब त्या अंगातला मला अगरबत्तीचा एक वास आहे. मी सांगितलं या मुलाच्या अंगाला अगरबत्तीचा वास आहे. आणि येशा 1:13 मध्ये येशूला धूपाचा मिठा. आता बघा प्रश्न कसे आहेत. ते सांगतं कोणी पकडलं नाही, कोणी घेतलं नाही, काय नाही, ठीक आहे. मग ह्या मुलाच्या अंगातला वास कसा आहे? पण युवान 14:24 पवित्र आत्मा तुम्हाला आठवून दे, हा आम्ही दुकानात गेलो. आता दुकानात काय करता? काही आता ही जी मंदिरात या पवित्र मंदिरात परमेश्वराचा अनुभव त्यांना प्रकट झाला. आम्ही धार्मिक जीवन जगणारे आहे, आमच्याकडे आमचं जीवन. मी लहान मुलांच्या वर्गातून पकडत नाही युगायुग ते देवाला काय करायचं होतं तेव्हा त्यांना, म्हणजे त्यांना सुद्धा कळ. कारण मी काय करते लहान मुलांना कोणाच्या हातात देऊ दे. तुम्हाला जर काय आजार असेल तर त्याला देत नाही. आपण शिकायचं की आपल्या पाप किती आहे, पुण्य किती आहे, पवित्रता किती आहे, अभिषेक किती आहे, आत्मिक गोष्टी किती आहेत, वाईट गोष्टी किती आहेत, चांगल्या गोष्टी किती आहेत, हे तुमचं स्वतःचे आचार विचार. प्राप्तीमध्ये राहिल्यानंतर तुमची मर्जी नाही तर देवाची मर्जी. मग ते सांगतात देवाची इच्छेप्रमाणे. आता जिथे देवाची इच्छा प्रकट आहे तिथे देवाचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येकामध्ये कार्य करते. म्हणून आम्हाला एक शिकायचं आहे की आमच्यामध्ये 100% किती गुण चांगले आहेत आणि किती गुण वाईट आहेत हे आपण शिकायचं आहे. बायबल आधारित जीवन, प्रार्थनेमय जीवन जगणाऱ्या लोकांचं जीवन असं असते की येशू विना आपलं जीवन नाही. आता तुम्ही विचार करून नाकाला बांधा लागणार. नाकाला का बांधलं जाते? ऑक्सिजन लेवल तुमची कमी करावी. नाक आणि तोंड बंद केलं तर उजमळणार की नाही माणूस? मग तुम्ही स्वतः विचार करा, हा कोरोनाला तुम्ही नाकाला बांधता तर तुम्ही स्वतः, तुम्हाला बुद्धी नाहीये, कोण प्रॅक्टिकल मनुष्य आहे? मग ऑक्सिजन लेवल का नाकाला लावता? हवा नाका त्याच्या तोंडात का सोडली जाते? कारण ते पुरुषापर्यंत पोहोचलेलं नाही. हे हाड आपल्या मध्ये असते, ते कमी जास्त कमी जास्त पडते. तुम्ही धावत जाते ती धाकधक करते बघा. हरदया माणसाच्या मनामध्ये भीती आहे आणि हे मोठं शैतानाचा पूर्ण हत्या सोडलेला आहे आणि तो सोडलेला आहे. तुम्ही आता सावध राहायचंय तुम्हाला तुमच्या विश्वासाने. आता हर एक चीज आहे, आपण टीव्ही कार्यक्रम प्रोग्राम हे सगळे बघणारे हर एक व्यक्तीच्या मोबाईलच्या मागे लागलेले, अशा लोकांना मृत्यू जवळ आले.
आता मी जो गोर गरीब आणि गरजवंतामध्ये त्याला खायला नाही मिळत, काय परिस्थिती लोकांमध्ये आहे याच्या तर जीवाला बघतो, तर त्याला कसलाच चिंता नाही, तो बिंदास आहे. तो टीव्ही न बघत, तो मोबाईल नाही बघत, तर त्याच्याकडे काय नाही, रस्त्याचं काय मिळेल, उचलून खाईल, उचलतो आणि तोंडात टाकतू काय असेल नसे. तिथे झाडाची पानं आहे, ती तोंडाला काहीतरी चावून तोंडाचा पाणी सुद्धा लोकांना पिलं नाही. परिस्थितीची गुण बघा तुम्ही, हे शैतानाचं राज्य सगळं माझं आहे. कार, बंगला, पैसे, वस्तू, हे माझं आहे, मी याचा हक्कदार आहे. किती वर्ष तुम्ही या जिंदगीचा हक्कदार आहे, एक सेकंदाची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण वेळ आपली नाही. म्हणून तिचे ग्रह पाच सोळा वेळी सदुपयोग. शैतान तुम्हाला काय सतावतो, परमेश्वर आज प्रार्थना करायला कोणाला टाइम नाही. तुम्ही विचार करा, टीव्ही बघायला सगळ्यांना टाइम आहे, आहे की नाही? हे दोन वर्षाचं होऊ दे, त्याच्या हातात मोबाईल आला आणि तो जर मोबाईल सोडला तर गॅरंटी देईन, त्याच्या हातात एक पेन नाही देणार आणि एक पवित्र शास्त्र शिकवणार. अनुवाद मध्ये बघा, तुम्ही पाहिजे ते विचारा, 11:18 पासून मुलांना बसता उठता निसता देवा विषयावरच आपल्याला शिक. आपले आई बाप प्रार्थनेत असेल तर मुलं प्रार्थनेत राहणार, आई बाप जर वेळेचा उपयोग केला नाही तर मुलं सुद्धा वेळेचा उपयोग करणार नाही. मग ते हळूहळू शाळेत जायचं आहे की इकडे खेळायला जायचं आहे, मग हे करायला जायचं आहे ते करत त्याला त्यांच्यात गुरफटवलं ना की ते त्याच्यामध्येच राहणार, की पुढच्या भविष्यात चांगल्या वातावरणात निघणार. परमेश्वराची योजना शिका, आपली आचार विचार शिका. लोकांना फिरायला पाहिजे, इकडे पाहिजे, पण देवाबरोबर बसायला वेळ नाही. आम्ही घराच्या बाहेर जास्त गेलो नाहीये, म्हणून आम्ही जीवनामध्ये कुठेतरी वर परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवास करू लागलो ना. आज हे परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि जो अनुभवाचा जो मार्ग आम्ही घेतला तो अशासाठी की आम्ही परमेश्वराबरोबर राहावं. हालेलुया. तुम्ही विचार करा, तुम्ही किती लोक आहेत की देवाबरोबर कायमस्वरूप राहणार आहेत. हालेलुया. हालेलुया. देवाबरोबर राहण्यासाठी तुमचं जीवन किती वर्ष आहे, कारण इकडच्यासाठी तुम्ही सगळं केलेलं आहे पण तुमच्या स्वर्गासाठी तुमच्याजवळ काही करायला वेळ नाही. हालेलुया. प्रत्येक विचार करा, प्रत्येक माणसाची विचारधारा वेगळी आहे. हालेलुया. प्रत्येक मनुष्य बघतो काम धंदा पैसे वस्तू याच्यामध्ये पूर्ण गुंतपटलेला आहे, पण तो पैसा कमावतो तो वस्तूसाठी कमावतो, स्वर्गाच्या राज्यासाठी त्याच्याकडे पैसा टिकलेला दिसत नाही. हालेलुया. आणि तुम्ही स्वतः विचार करा, पैसा जो आहे तो तुम्ही बघा, एक एक गोष्टीसाठी केवढे पैसा असतात, तर तो पैसा कुठे वापरतात मला सांगा. हालेलुया. हा पैसा चांगल्यासाठी जर वापरलेला असेल तर तो पैसा तुम्हाला स्वर्गात जमा होईल. आपण या बँक बॅलेन्स सगळीकडे जमा करू शकतात, एक इष्टे घेऊ शकतात, वस्तू घेऊ शकतात, सगळं काही घेऊ शकतात, पण स्वतःच जिंदगी मौलाने विकत घेतलेलं आहे, ती इन्शुरन्स घेतलेला आहे, ते तुम्ही ते घेऊ शकत नाही. हालेलुया. मी तुम्हाला मौलाने विकत घेतलेलं आहे, तुमच्या शरीराने देवाचे गौरव करा. ही आमच्या शरीरामध्ये देवाचे गौरव, ज्या तुमच्या प्रत्येका माणसामध्ये मोह आहे तो सैतान. येशूने आपल्या शिष्यांना पण शिकवताना हे शिकवलेलं होतं, आम्हाला मोहा तोडून देऊ नकोस. पण आजच्या काळामध्ये जी हरेक व्यक्ती आहे ती फक्त मोहाला आकर्षित आहे, आणि आकर्षित असल्यानंतर त्यांच्या प्रत्येकाचे आचार विचार बदलून जातात. मनुष्य प्रत्येकी व्यक्तीच्या जीवनामध्ये जर परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करतो किंवा नियम करतो किंवा त्याच्या मार्गानुसार चालतो तेव्हा आपण प्रार्थनेत येणारे असतात. लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा खालचे लोक आहेत त्याचं कधी ऐकू नका, त्याच्यातच शैतान असते. आता ज्या वेळेला जुदास होता, बरोबर, जुदास तुम्ही बघा मत्ते 26:30 30 नाण्यासाठी येशूला तो विकत आहे, त्याचे आचार विचार लोकांमध्ये मिक्स झाले. आता लोकांमध्ये जर मिक्स झाले तो येशूचा पण त्याने विचार केला नाही, कारण त्याला शैतान. पण तेव्हा तो खायला गेला, तर बघा उत्पत्तीमध्ये जो शैतान पहिला काम करत होता, हल्लिया इस्रायलमध्ये खाण्यामध्ये फसवलं, आणि तो शैतान तिथे घास दिला तिथेच तो फसला. शैतान कधी घुसला, त्याला घास दिला तेव्हा. येशूने सांगितलं होता, तू एक घास खाशील
माझे ताटात हात धरून तेव्हा तुझ्या शरीरा येशूने त्याला अंतरात्म्याने सगळं सेलं तुमच्यातला मला धरून पकडून दिलं. आणि जेव्हा त्यांनी घास घेतला तेव्हा सैतान त्याच्या हृदयात दिसला. नंतर येशूला पकडायचा तो प्रयत्न करायला लागला आणि पकड. अगोदर येशूने त्याला समजवलेलं होते की नाही हे बघा. एक धार्मिक जीवन आहे. आता मी तुम्हाला आज कितीतरी धार्मिक गोष्टीचं शिकवण जरी दिलं तर तुम्हाला ते पटणार नाही. कारण त्यावेळेला सैतानाने तुम्हाला पूर्ण सैतानाने तुम्हाला कब्जेत जर पकडलेलं असेल तर तो सैतान तुम्हाला सोडणार नाही. तो त्याचं काम करेल आणि तोच तुम्हाला तुमच्या जीवनात नाशाचा भर देईल. हालेलुया. प्रत्येकी माणसाने आत्मिक विचार आणि आत्मिक सामर्थ्य कशी तयारी करता यावी आणि कसं प्रभूच्या मार्गानुसार चालावं. प्रभू येशू या पृथ्वीसाठी काहीच जीवनामध्ये जोडीला घेऊन जाईल असं काय केलेलं नव्हतं. त्यांनी स्वतःचं शरीर आत्मा शरीर सगळं देवांचा आत्म्यामध्ये पसरे दिले. भाऊ पसरे आत्मनी शरीर माझं देह आणि माझं येश हे तुमच्या सध्या म्हणजे 26 अध्यायमध्ये आपण 14 पासून आलेले आहे. तर ही परिस्थिती जी आहे ती कोणत्या पद्धतीची आहे. हालेलुया. आम्ही शिकायचं आहे आणि आम्ही शिकल्यावर आम्हाला देवाच्या उपस्थितीकडे लक्ष दे. शैतान काय करतो ते पण बघा, परमेश्वर काय करतो ते पण बघा. घ्यायचं आहे आपल्याला. अंधकार पण आहे, रात्र पण आहे आणि प्रकाश पण. दिवसाची चोरी कमी होते, रात्रीची चोरी जास्त होते. हालेलुया. म्हणजे मला दादा सांगतो तो चोर येतो चोरी घात व नाश कराव्यास, पण तो सांगतो मी येतो तो जीवन विपुल विपुलपणे. म्हणजे जीवन असं दे तुम्हाला की तुम्ही विचार करू शकतो. विपुलपणे जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला. आज आम्हाला शिकायचंय की प्रभू येशू ख्रिस्तापासून आमच्या जीवनात आम्हाला काय मिळत आहे आणि प्रभू येशूच्या द्वारे आमचं जीवनाची शोभा. आता तुमच्या पाप किती होतात झालं काढून ठेव. पुण्यही किती आहे ते पण काढून ठेव. छोटीसे 4 ते 4 रात्रीच्या टायमाला झोपताना आपले मनाचे विचार सप्त. आम्ही जेव्हा पश्चातापीत जीवन ठेवतो सगळ्या प्रभूच्या मार्गानुसार आपल्याला एक जीवन दिले. पश्चाताप ज्या चुका झालेल्या पाप झालेले कबूल करणं सोडायचं. नीती सूत्र 28:13 जो दोन झाको मरण होत नाही त्याचं कबूल करून सोडून देतो. रोमकर 7:23 पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन आणि शांती. हालेलुया. या वेतनाची तयारी आम्हाला शोधून काढायची. पापाचं वेतनच फक्त आम्हाला मारून म्हणजे आपली कर्म शैतानाकडे जातात. आदम एवाने पाप केलं म्हणून येशूने त्यांचं राज्य काढलं. हालेलुया. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे तुम्हाला मला फसवण्याचा तर तो वाट बघतो. का वाट बघतो की आम्ही आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष न पुरवलं म्हणे. आज तुम्ही बघा समाजात अनेक लोक आहेत. ही लोक तुम्हाला भेटतील ते खाण्यात पिण्यात पार्टी प्रोग्राम फंक्शन सगळ्या मोहाला आकर्षित करण्यासाठी हजर असतात. पण जेव्हा तुम्ही दुःखी आहे तुम्ही आजारी आहे तुम्ही संकटात आहे तुम्ही दुःखात आहे निराशात आहे तर 1 मिनिट त्यांना तिकडे बसायला 5 मिनिटाची प्रार्थना नाही. आजचं जीवन कसं आहे ते एशिया 22:13 उद्या मरायचा खा प्या मज्जा कर लोक खुश होऊ दे बस. परमेश्वर खुश नाही झाला. लोकांना खुश करून आपलं लाईफ होत नाही तर परमेश्वरला खुश करून आपलं लाईफ बदलते आपलं जीवन बदलते आपल्या जीवनाची शोभा बदलते ना आपल्या जीवनाचा अनुभव आपल्याला या जगात हर चीज मध्ये परमेश्वरच्या नियमानुसार चालते. आपलं दानधर्म वाईट कर्मासाठी जास्त जाते आणि चांगल्या कर्मासाठी कमी जाते. आपल्याकडे जर कोण मागायला आला भीक मागणारा व्यक्ती त्या व्यक्तीला ताबडतोब हाकलणार तर मग त्याला बसवणार नाही. इंचुने मध्ये 25:35 एका कनिष्ठ बंधूला केलं ते मला ये बाबा बस एक घास खा. आज ज्या वेळेला मी प्रभूच्या राज्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा एक मनुष्य एक साधू होतो आणि तो रस्ते चाललेला पैसे मागत म्हणजे पैसे नाही एक छक्का बनालेला. कोणताही असे माणूस आलं त्याला नाही म्हणजे जेवण घे हे खा ते पैसे मी देत नाही. पैसा हा माणसाला कमजोर करतो. आता एखादा त्यांना पैसे दिले तो सिगरेट पितो दारू पण पितो
तुम्ही हे शिक्षण ते पण त्या पैसे देतात ना त्याला कोणत्या कामाला येतात काय गरज आहे कशाला पैसे पाहिजे ते हल्लिया हे विरार मध्ये एक माणूस आहे त्याला जेवणाचा डब्बा दिला तो नको पैसे पाहिजे मी सांगितलं हे खायची गरज आहे पैसे तुझ्या तोंडीला येणार एक दिवस एक भिकारी मरण पावला भिकारी मरण पावला म्हणजे भीक मागत मागत असेल ना तो अचानक मरण पावला त्याच्या उशाला पैसे भेटले पण त्याला खायला नाही भेटलं कारण त्याला खाण खायला पैसे दिले पण खायला त्या दुकानाकडून आणायची परिस्थिती असते काही वर्ष आपण जेव्हा नांदरमाचा वापर करतो ते त्यावेळेला एक रस्त्याच्या किनाऱ्यावर पडलेला माणूस आणि डबा जेवणाचे दिले त्याने अर्धा घेताना परत संध्याकाळी पुन्हा दिले ते ठेवून ते आहे त्याने इशारे केले 15 दिवस पर्यंत तो अन्न खात राहिला आणि अन्न खात राहिल्यानंतर त्याने अन्न खाला आगाला ताकद आली शक्ती आली दुसऱ्या दिवशी तो बराच आराम व्यवस्थित उठला आणि गेला नारायच्या दुकानात केस कापले बरे कपडे घातले आणि तिथेच थांबला तो जेवण मागायला लागला तोच माणूस जेवण मागायला लागला जेवण मागायला लागल्यानंतर तो सांगते आपला माणूस काय सांगतो की त्याला तुला जेवण नाही तू बरे कपडे घातले तू बरा आहे तुला नाही तो सांगते मी इकडे झोपलेला बघ तो मीच तो हे तुमचं अन्न खाल्लं ना ते अन्न खाऊन माझ्या आता ताकद आधी मी गेलो केस कापले बरे कपडे घातले ना आज माझ्याकडे पैसे आहेत आणि पैसे होते मी आज मागायला नाही लागला पण तुला सांगण्यासाठी मी आज इकडे बसलेला आहे आले आज परिस्थिती माणसाचं जीवन असं आहे लोकांचं जीवन तुम्ही एका घासाद्वारे बदलू शकतात लग्न असो कार्यक्रम असो प्रोग्राम असो तिकडे तुम्ही लोकांना बिघडू शकतात कारण ते नशाने खाण्याने पिण्याने त्यांना तोंडाला चव लागते पण तरी चव जे द्या ते पडलेले आहेत गरीब आहेत गरजवंत आहेत भुकेले आहेत अशांना अन्न पाणी खाण्याची तयारी करा सगळं परमेश्वर तुम्हाला देईल कारण देवाचं राज्य याच्यातच आहे आले आम्ही अनुभव घेतलेले शेवट किती पैसा कमवा डॉक्टरच्या हातात पैसा जाईल कारण शेवटी देवाने दिले सांगितले तू कमाव खा अरे कारण काही डॉक्टर असे आहेत की गरीब आहेत त्यांना पैसे नाही घेत तुम्ही हे घ्या विचार करतात आणि ते सुद्धा सेवा करतात काही डॉक्टर असे पण बनवलेले आहेत म्हणजे बनल्यात आहेत शनिवारच्या दिवशी ते सगळ्यांना एक आठवड्यातला शनिवारच्या दिवशी ते डॉक्टरी खुला करतात म्हणजे त्यांचा दवाखाना खुला राहतो आणि पूर्णपणे एक दिवस ते सगळ्यांना फ्री चेक करणार फ्री देणार मोठं औषध असेल ते देणार ना ते त्याच्याकडच्या गोळ्या असेल ते फ्री असे पण डॉक्टर आहेत हरिया कारण सगळ्यांना स्वर्गात जायचं काही काहीतरी पैसे मी किती लोकांना अशा पद्धतीने मी दवा मी स्वतः मेडिकलमधून दवा पण आणून दिलेली कारण माझं प्रेम देवाच्या शिकवण्यानुसार आहे तुमचं प्रेम शैताने शिक्षण असेल तर तुम्ही नशामुळे पिणाऱ्याला खाणाऱ्याला पाट्याला कार्यक्रम प्रोग्राम अशा लोकांना बोलवते की तुम्ही तुमच्या स्वतःला माहिती नाही पण लूक 14:10 असं इशू सांगतो की अशा लोकांना बोलवा हरिया आपण म्हणजे 22:7 अनुभव घेऊ शकतात आपल्याला बायबल काय शिकवते हे पवित्र शास्त्र काय शिकवते ते पहिले शिक्षण घेणं गरजेचं आहे जर देव आपल्या जीवनात आहे हृदयात आहे तर पहिला बघायचं आहे की नाही जर नसेल तर शैतान आपल्या जीवनात असेल तर आपल्या स्वतःचा आपल्या कुटुंबाचा आपल्या सगळ्यांचा नाश होईल नोहाने तारू बांधलं नोहाने सात्विक कुटुंब आहे असं पण जेव्हा बोलण्याची वाचा त्यांनी बदलली तेव्हा डुकरामधून शिरला शैतान मग त्याच परिस्थितीमध्ये मार्क मध्ये 5 अध्यायमध्ये येशूने ते माणसाच्या शरीरामध्ये जिथे जी असताना तो महिलेला नसताना त्याला कबरेत नेऊन ठेवलेलो होतो जिवंत असताना स्वतः प्रभू येशू तिकडे पोचले आणि पोचले अशासाठी की तो सर्वांचं हृदय जाणार आणि त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या डुकरातून सुमारे 2000 डुकरांचा कळस त्या माणसाच्या शरीरातून शुद्धात्मे काढले आणि त्या डुकराच्या कळपांमध्ये ते आत्मी शिवले त्याला येशू सांगतो तुझा आता तुझ्या घरच्या लोकांनी तुला कुठे टाकलेलं होतं म्हणजे जिथे जी तू मर तिकडेस पण प्रभूने त्याला मारून नाही दिलं आले आहे शैतानी आत्मा कसा कार्य करतो
आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे की माझ्यात वाईट गुण आहे. आज तुम्हाला अनेक लोकांना सल्ला मिळते, पाप कबूल करायचा सल्ला मिळते, कार्य करायचा सल्ला मिळते, मार्गदर्शकाचा सल्ला मिळते. आम्हाला हा सल्ला आवडत नाही, आम्हाला सैतानी सल्ला आवडतो आणि आम्ही जास्त करून सैतानाला आपल्या शरीरात ठेवतो आणि परमेश्वराला आमच्या शरीरामध्ये. म्हणून आम्ही आमचं जीवन किंवा आमचे गुण आज आम्ही परमेश्वर पित्या बरोबर नाही. म्हणून तुम्ही स्वतः चॉईस करा तुम्हाला काय पाहिजे. हालेलुया. येशू ख्रिस्ताची पण मध्ये चार अध्याय की लूक चार अध्याय परीक्षा झाली आहे. आम्ही परीक्षेत सगळे फेल होत चाललेले आहे आणि त्यामुळे सैतान हा सोडलाय तो तुमचा फायदा घेतो. आम्ही तुम्हाला पहिल्यापासून शिकवत आहे, आताच नवीन शिकवत नाही. पाप काढायला आम्हाला एक मिनिट सुद्धा टाइम नाही. तर आम्ही स्वर्गात जाणार का नरकात जाणार तो स्वतः विचार करा. आणि जर स्वर्गाचे लोक आहेत मी ती सुद्धा असंच केला दोन साखतो त्याचं बरोबर नाही कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होती. आमचं मन प्रभूसाठी नाही, इंटरेस्टिंग नाही आहे की आम्ही प्रभूसाठी उत्साहित बनो, प्रभू आमच्या बरोबर राहो, नाही. फक्त आम्ही मध्ये 28:21-22 वचन मध्ये हे दिलेलं तेवढंच आहे. काय दिलंय? पिताच्या पुत्राच्या पवित्र आज्ञेच्या नावाने त्याला बाप्तिस्मा द्या. जे आज्ञा दिले त्याला शिकवा. पहा युगाच्या अंतापर्यंत आहे. अरे बाप्तिस्मा देऊ शकतो पण आज्ञा नाही तुम्ही करू शकत त्याच्या, कारण त्याच्या आज्ञेला पाळायला ना कोणी शिकू शकत. जेव्हा आज्ञा कोण पाळते की त्याला खरोखर ख्रिस्त मिळालेला आहे आणि तो ख्रिस्तांसाठी पूर्ण वेळ आहे. बत्तीसमा झाला मी ख्रिस्ती आहे पण ख्रिस्त माझ्या जोडी नाही. किती लोकांनी आज आध्यात्मिक जीवन सोडलेलं आहे. कोण वेळेवर टाईम करतो मला सांगा. कोण आहे आध्यात्मिक जीवन तो निवडला की देवाला कोणते निवडलेले पण देवासाठी निवड नाही. येशूची निवड आहे आध्यात्मिक जीवनासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी. म्हणून सावध राहा स्वतःला की सैतान तुम्हाला कसा पकडतो ना परमेश्वर तुम्हाला कसं पकडतो. स्वतःला सांभाळ, कारण जेव्हा आपण देवाची नियम ओढतो तेव्हा त्याचा अधिकार आणि कब्जा बनतो. आदामीने तेच केलं, अधिकार आणि कब्जा त्याच टायमाला सैतानाने घेतला आणि त्याचं जीवन जे होतं ते पूर्ण नाशवंतामध्ये. त्याला पश्चाताप झाला, रे ते माझा अख्खा अधिकार गेला. अधिकार कधी जातो? जेव्हा मी देवाचे नियम मोडतो तेव्हा. आपले अधिकार परमेश्वराला या दुनियामध्ये एवढा लोक निर्माण केलेला आहे. मी गेला तरी दुसरा आजार पैदे होते. गरीब त्याला सहा दे देवाचा उपवास होत नाही. पूर्ण शिकताना असं शिका, शैतानी आत्मा कुठे आहे, परमेश्वराचा आत्मा कुठे आहे. मी शैतानाच्या आत्म्याचं जीवन जगतो का मी परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे जीवन जगतो. मी कोणत्या आत्म्यामध्ये अद्याप आहे ना माझा आत्मा कोणत्या पद्धतीने काम करत आहे हे मला शिकायचं. मी देवाचं काम केलं तर देव मला स्वर्गात दे, मी सैतानाचं काम केलं तर मला सैतान स्वर्गात दे. हे आम्ही चॉईस करायचं. पण चांगली व्यक्ती आम्हाला नको, वाईट व्यक्ती भरपूर पाहिजे, कारण त्याच्यात फायदे मिळतात. सगळं मौज माझ्यामध्ये होतं. देह वासना आत्मीय विरोध आहे. म्हणून गलितीकरास 5:15 वचन दिलेले आहे तर 21 पर्यंत तेच वचन आणि 22 आणि 23 9 फळं दिलेली आहेत. त्या फळाचं उत्तर आम्हाला शोधलं पाहिजे. हालेलुया. जीवन एक शून्य आहे आणि हे जीवन कोणालाच कामाला येत. अरे प्रभूचं प्रकटीकरण आपल्याला वचन दिलेलं आहे, माहितीये ना. जे मी दार बंद करेल ते कोणाने उघडता येणार. आज किती लोक प्रार्थनेमध्ये जीवन जगत होते आणि ते जीवन गेलं, त्याची दार बंद झाली, खतम झालं, भविष्यच गेलं, सगळं गेलं, कारण कोणी उघडू शकलं नाही. उघडण्यासाठी कोणाकडे पर्याय नाहीये. आताचा शेवट काळ झालेला आहे. खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेश ते निवडले लोकांची फसून मध्ये चोवीस आणि लोक चालले इकडे तिकडे तिकडे तिकडे. तुम्ही बायबल वाचा ना. तुमच्या हातात पवित्र शास्त्र आहे. हे पवित्र शास्त्र तुम्हाला शिकवणार आहे. मला शिकवलं, मी या पवित्र रस्त्यात आहे आणि पवित्र कार्यासाठी जातो. हालेलुया. मी आत्मिक विचारात चाललेला आहे आणि आत्मिक विचार माझ्या बरोबर आहे तर मी आत्मिक विचार आणि परमेश्वराची सेवा करणार आहे. हालेलुया. मी आहे का तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे का? मी एक शिकलेला आहे. तुमच्या प्रार्थना कमी पण दुःख जास्त आणि दुःख जास्त आल्यानंतर सुख कधी येत. आणि ख्रिस्तामध्ये थोडीशी दुःख योहान 16:20 पण दुःखच तुम्हाला आनंद करते. म्हणून प्रकार शिकायचा आहे. तुम्ही रोज घरात बसता, प्रार्थना करतात, वेळेचा उपयोग करा, चांगल्या रीतीने विचार तयार करा, मनाचे शब्द होऊन मनाचा स्वतःचा निर्णय घ्या की मी
जगात या गोष्टीमध्ये पापात मी जास्त उतरलेला आहे हे मी पवित्रता आहे, मी शैतानाकडे आहे की मी परमेश्वर आहे. तेव्हा मी काल प्रार्थना करायला बसलो तेव्हा प्रभूने मला ह्याच गोष्टी शिकवल्या की लोकांचं जीवन 99% शैतानाच्या हातात आणि 1% आहे ते त्याच्यात माझ्या हाताखाली काहीच मिळत. प्रभू संघ माझ्याजवळ येण्याची कोणाची इच्छा असच नाही की कोणत्या व्यक्तीने सांगा की मला स्वर्गात जायचं आणि मी आज स्वर्गासाठी हे काम करत आहे. नाही, आता कोणाला शिकवायला जाऊ नका, बोलायला लागू नका. ज्यांना इंटरेस्ट आहे कोण्या कार्याचा किंवा सेवाचा किंवा कोणत्या व्यक्तीचा, तो त्याला इंटरेस्ट जर स्वतःच्या मर्जीनं असेल तो राहणार नाही. येशू पण बोलला स्वतःच्या नावाने पुष्कळ येते तेव्हा खरं म्हणतो. कोणत्याही गोष्टीत येशू मध्ये जर तुमचं कार्य जमेस नसेल तर तुमचं जीवन गेलं शून्यामध्ये. येशू साठी तुमचं पहिलं जीवन मजबूत बनलं पाहिजे आणि जर ते बनलेलं आहे तर येशू ख्रिस्त तुमच्या जोडीला मजबूत रीतीने ठरलेला आहे. हालेलुया. शिका, स्वतः शिका स्वर्गात जायचंय का नरकात जायचं. चोरांनी पश्चाताप केला, त्यांनी पश्चाताप केला आणि त्याला डायरेक्ट जागा मिळाली स्वर्गात. आज आम्ही आहेत कुठे? आज आमचं जीवन कुठे आहे तुम्हाला सांगा? आपलं जीवन आहे का? कोण व्यक्ती सांगू शकते तू स्वर्गात जाणार आहे, मी स्वर्गात जाणार आहे असं गॅरंटी तुम्ही देऊ शकता का? नाही, फक्त प्रार्थनेला येऊ शकता. हालेलुया. त्याला आत्मविश्वास नाहीये. हालेलुया. कारण आम्ही जर स्वतःच्या इच्छेने चाललं तर स्वर्गाच्या राज्यात कधी जाणार नाही आणि जो परमेश्वरची इच्छेने चालणं तो परमेश्वरच्या राज्यात चालणार. प्रत्येक गोष्टी शिकायचं. नेहमी लोकांना सांगतो पहिलं बघा तुम्हाला सैतान पकडलं ना, काहीतरी चूक होते, काहीतरी पाप होत असेल, लगेच कबूल करा. पहिल्याच पहिल्यामध्येच आतमध्ये निर्णय घ्या की आत्ता मला या सैतानापासून पळायचं आहे. एकदा त्यांनी राज्य घेतलं ना आणि त्यांनी कब्जा केला, दोघांमध्ये घेतला जाईल एक ठेवला जाईल आणि शेवटचा काळ दोघच असेल. म्हणजे 24 अध्यायामध्ये आपण वाचतो की शेवटला दोघांमध्ये घेतला एक. आता तुम्ही विचार करा, ज्या वेळेला पेत्र होता आणि जुदास होता, हे दोन होते. पेत्र स्वर्गाचा आणि पृथ्वीचा त्याला किल्ल्या दिलेल्या अधिकार, म्हणजे सर्व मानवाचा अधिकार त्याला दिला आणि पैशाचा अधिकार कोणाला दिला? कोणाला? जुदासला. जुदाच्या पैशामध्ये दोन गुंतलं. हालेलुया. आजच्या काळामध्ये हर चीज पैशामुळे सगळं खोटं बोलतो. पैशामुळे सगळं काही करू शकता तुम्ही. हालेलुया. पैसा कामाला येते का? जुदासने पैसा घेतला आणि मंदिरात फेकला, त्याला काही फायदा नाही झाला. शेवटचा काळ होता तो झाला, पैसा त्याला मंदिरात फेकावं लागलं कारण त्याने देवाच्या विमा विरोध जीवन जगले. त्याने फायदे घेतले नाहीये. जे फायदे त्याला मिळाले होते त्याच्या दुनियाचं धन संपत्ती, कारण तो आदामाची जागा होती. आदामाचा अधिकार सगळं जुदाच्या हातात होत पण जुदासला शेवटी खाता आला नाही. शेवटी जुदासने पण येशूचा घात केला. म्हणजे त्याने काय सांगितलं? जेव्हा आदामाने जो घात केला परमेश्वराचा तोच घात जुदासने केला. आणि नव्या घराला जुदासने येशूचा घात केला, जुन्या घरात आदामाने घात केला. हालेलुया. समजलं? जुन्या करारामध्ये एवा आणि आदाम यांनी विश्वासघात केला, देवाच्या नियमा पलीकडे वागले. पण नव्या करारामध्ये मरिया माता जी होती, म्हणजे येशूची आई होती, ती पवित्र आत्मेने बनलेली होती. जुन्या करारामध्ये शैतानी आत्मेने उत्पन्न झाली फळ काइन वगैरे होते ते. नव्या करारमध्ये पवित्र आत्मेने त्याला स्पर्श केला. हालेलुया. आणि मरियाला सरळ सांगितलं, योसेफाशी एंगेजमेंट झालेलं असतं. स्वर्गीय देवदूताला सांगितले नाही, प्रभूचा आत्मा तुझ्यावर येईल, परत्वराची छाया होईल, तुला पुत्र होईल, त्याचं नाव येशू. म्हणजे तिच्या सांगून तिच्याशी संवाद झालेला होता. इथे न सांगताना अन्याय त्याच्या व्यभिचार कुठे बनतो? ज्याच्यावर जबरदस्ती केली जाते त्याला व्यभिचार बनतो. संवाद नाही तो व्यभिचार नाही, त्याला लग्न बोलतो. हालेलुया. हे जुना कराचा नियम आणि नवा कराचा नियम. म्हणून पवित्र आत्मेने, म्हणून शास्त्रे आणि पुरुष लोक येशू ख्रिस्ताला काय सांगतात? हा व्यभिचाराचा, त्यांनी बायबल नाही म्हणून घेतली, ते पवित्र आत्मेने सृष्टी निर्माण झाली.
și 27% permisiune din instant. Practic, șicșana e. Azi, dacă tu mi-ai chiar gândit, manual mă dea cei niem, papa mă dea zale, tu le-a zanoră mă dea niem la vreo dinele zi. Parmeshwarcha niemat zori ठेवलेली आहे. Parmeshwarche niem paalnyasathi ठेवलेले आहे. Parmeshwarne marg dilele aahe. Yosefacha manat sokshi nirman zala, Mariamatala sodnyacha prayatna kela. Karan tina pushkal gelo. Mag mi maazhyashikacha kahi sahvas nasatana vinay kasla. Pan devane tyala sangitla ki to jagacha dana. Manta putrala prithvivar thevnyachi jaga nahi dili. To pavitra atmene hota mhanun pavitra atmene saral varti gela. To par dena adliya. To dev mhanun aala. Ata dev kasa yeto tumhala te pan sangto. देव असा आहे जो चांगले काम करतो तो देवाचा पुत्र आहे आणि जो वाईट काम करतो तो शैतानाचा पुत्र आहे आणि त्याच्या तो जीवन 15:4-7 देव आहे आता देव कोणाला म्हणता जो चांगले काम करतो त्याला देव आता देव त्याच्यात वास करतो कोण चांगली व्यक्ती चांगले काम करणारा त्याच्यामध्ये देव उतरतो आणि देव त्याच्यातून कार्य करतो जॉन 15:4-7 प्रमाणे हालेलुया त्याच्यापासून वेगळा आपल्याला काही नाही मग सैतान जेव्हा यवान 8:24 तो खोटं बोलतो तो खोटं बोलल्यानंतर आपल्याला खोट्यामध्ये आकर्षित करतो मोहामध्ये पडतो आणि मोहात पडल्यानंतर सैतान आपल्याला वाईट काम करायला शिकवतो मग आपण वाईट काम करतो हालेलुया आम्हाला स्वतःशी मला सांगायला खूप आहे पण ऐकायला माणसाला पाहिजे की ज्ञान घ्यायला त्याला वेळ लागतो तेवढे ज्ञानामध्ये उतरलेच नाही ना बायबलचा पवित्र आत्मा घ्यायला कोणाला टाइम नाही बायबल वाचायला टाइम नाही मोबाईल वाचायला सगळ्यात नाही एसएमएस वाचायला सगळ्यात रात्रभर झोपणार नाही अरे पुढेच्या काळात आहे ना ही मुलं वेडी फिरतील मानसिक होतील मुलं मुलं काय जेवढ्या हातात मोबाईल आहे ना ते लोक मानसिक होतील वेडे होतील काय करतील त्याला पत्ता नाही कारण वरून सॅटेलाइट सर्व खाली पडणार ते पडल्यानंतर मोबाईल काय करणार आजच्या काळात छोट्या मुलांच्या हातात मोबाईल द्या जर त्यांनी रिटर्न मोबाईल दिला ना त्यांनी सांगेल की तुमची मुलं तुमचं आहे त्यांना काही नाही कुठल्याही ठिकाणी आई बाप हे सगळे लॉकडाऊन मध्ये त्यांना मोबाईलद्वारे सगळे तर सैतानाने सगळ्यांना पकडलं जे काय ते मोबाईलद्वारे चांगले गुण शिकवा मोबाईल मध्ये चांगलं निघते कितीतरी लोकांपासून मला अनुभव आलेले आहेत जेव्हा सांगतात ते हा मोबाईल मध्ये जेवढे व्हिडिओ वगैरे ना ते फालतू आणि ते फालतू जास्त बघतात ना चांगले कमी बघतात कारण ते आहे सैतानाचे सभेचे लोक आहेत त्यांना ते मोच येणार कारण आम्ही बायबल आधारित जीवन जे शिकवण दिलेलं आहे ते सोडून दिले हालेलुया जेव्हा आपण यवान मध्ये एक अध्याय 45 पासून वचन वाचलं तर तुम्ही बघा तिकडे फिलिपाला नथलेर भेटल्यावर तो त्याला म्हणाला बघा ज्याच्या विषयी मोशेने नियमशास्त्र सांगितलेले होते जे संदेश त्याने घेऊले तो म्हणजे बघा योसेफाचा मुलगा येशू नाझरेतकर आम्हाला सापडलेला आहे नथलेत त्याला म्हणाला बघा नाझरेतून काहीतरी उत्तम मिळू शकते का फिलिप त्याला म्हणाला अरे येऊन पहा तू खरा इस्रायल आहे तो सांगते त्याच्यात काही कपट नाही आपल्या सगळ्यामध्ये कपट आहे मग आता मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ कॉल करता कुठे बसता ते दिसतात बरोबर मग आता कसंच आहे येशूची व्हिडिओ कॉल असेच होते तुला फिलिपाने बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होता कुठे होता अरे आम्ही मोबाईल आहे मी इकडे आहे व्हिडिओ कॉल करतोय दिसते तू तिकडे आहे मी इकडे आहे अरे रात्र मोबाईलवर तेच काम करतो हा व्हिडिओ कॉल तुमचा कामाला नाही हा व्हिडिओ कॉल तुम्हाला परमेश्वरने पाहिलेला आहे सोबत 33:13 आकाशातून जिंदगी आमची शोधून काढा जिंदगी आम्हाला शोधा काय आमचं कुठे आहे
शैतानी जीवन जास्त आहे की परमेश्वराचं जीवन हे सगळं शैतानी सुटलेलं आहे. याच्याद्वारे माणसाचं शरीर नाश होणार, आता खतम होणार आहे. हे काहीच तुम्ही विचार करू नका. बघा पाहिजे तुम्ही चेष्टा करणारे लोक डोळ्यांनी पाहणार आणि काय घडणार, कारण आता त्याचे दिवस सुरू झाले, प्रभूचे दिवस सुरू झाले. खतम आता हळूहळू भूकंप होत जातील, पूर येत जातील, पाऊस येत जातील, वादळ सुटेल, वारा सुटेल, महामारी, हे सगळं आता कसं अधिकार संपला. देवाकडे पोचायला कोण, आणि जे देवाजवळ आहेत आणि गरीब आहेत ज्यांना खायला खायला प्यायला नाही, त्या मस्त आनंदाने जीवन जगतील. कारण ती एसे 9:22 ही वेळ आता अशी आली भोर गरीबांना देण्याची. जी खरोखर देवाचे लोक आहेत आणि देव त्यांच्यामध्ये आहे आणि देव त्याच्यातून काम करतो, तो गरीबाचा विचार करत नाही. आणि जो ज्यामध्ये देव नाही येतो खाण्यापिण्याला पाठ्या प्रोग्राम यामध्ये एन्जॉय घेतला येतो, कारण नाच तमाशा करू लागले एका क्षणात येऊन सजा कारण तिकडे पहिल्या 10 ते 8 पासून जर बघितलं तर तुम्हाला शिकायला मिळेल 10 ते 8 पासून की आज आम्ही आमचं जीवन कुठे आहे. आमच्या जीवनात आम्हाला शिकायचं आहे की परमेश्वराचा आत्मा आम्हाला काय शिकतो. म्हणून पहिलं शिका शब्दान माणूस आहे, माणूस कोणताही माणूस आहे तो थोडं चुकत नाही, तो याचा तिसरा देव म्हणजे तो परिपूर्ण नाही. परंतु आपलं एक शिकायचं आहे की परमेश्वराचं राज्य कोणासाठी आहे, परमेश्वर आमच्यासाठी का आला, त्यांनी आम्हाला काय शिकवलं, काय सांगितलेलं आहे, त्याची पूर्ण निर्णय घ्या, त्याच्या विचाराप्रमाणे चला, त्याच्या मार्गानुसार तुमचं जीवन आशीर्वाद हरिया. स्वतःला चॉईस करायचं, जेवण पाहिजे, जेवायला बसणार आहे, पोट भरेल केवढं ते माहिती नाही, पण अंदाज सुद्धा स्वतःचा नाही. मग स्वतःचा अंदाज कसा देवासाठी आध्यात्मिक जीवनाचा अंदाज घ्या की माझं जीवन मला कोणत्या पद्धतीने न्यायचं, चांगल्यामध्ये न्यायचं आहे का वाईटामध्ये, मला रोग वाढवायचे आहेत का मला रोगातून मुक्त व्हायचं आहे. येशात्रे कोणाला आहे, येशू ख्रिस्ताला महाराणी पट्टी बसली, मार खाल्ला त्यांनी, आम्हाला आरोग्य दिलं. आमच्यासाठी कोणत्या वेळेला कोणती वस्तू उपयोगी आली नाही, हरिया उपयोगी आली आणि परमेश्वराचं राज्य मिळालं हरिया. तर आपण छोटूस एक प्रार्थना घेऊया. सर्व म्हणजे लोक आमदार सर्वांचं कवच इच्छेप्रमाणे चालण्यास कृपया दानाने वरदानाने बसून काढावं ही प्रार्थना करू येशूच्या. आम्ही